हे त्या ठिकाणचे आमदार असतात. हा निधी उपलब्ध झाला, निधी उपलब्ध झाल्यानंतर याची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे इथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तिथे बोलवलं. हा जो 10 कोटीचा निधी आणलेला आहे हा 10 कोटीचा निधी कुठे कुठे टाकायचा आहे याचा पूर्ण सर्वे सहित एक पुस्तिका दिल्लीवरून आली होती. त्या पुस्तकातच सगळं लिहिलेलं होतं. अमदापूर शहरामध्ये 20 लाख, मेळ्यामध्ये 25 लाख, सवण्यामध्ये 50 लाख, रायपूरमध्ये 30 लाख, अशा पद्धतीचा सर्वे करून मोदीजींनी ते पुस्तक पाठवलं होतं आणि कोणकोणच्या गावामध्ये कोणकोणचा किती किती निधी टाकायचा हे सुद्धा त्यात केलेलं होतं. परंतु कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद त्या कमिटीच्या अध्यक्षांकडनं भेटला नाही. तेव्हा मी सुद्धा राजकारणामध्ये नवीनच होते, नगरपालिका सुद्धा आमची नव्हती, तरी मुस्लिम समाजाचे जे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कानावरती हा विषय टाकला. त्याच्यामध्ये आमचे अनिलभाई झाले, जगाभाई झाले, आमचे करामतभाई झाले, आमचे खेरू भाऊ झाले, आमचे अकिलभाई झाले, या सगळ्यांच्या कानावरती टाकला. आणि मग असा असा विषय आहे, हा 10 कोटीचा निधी आलेला आहे, आपण आपल्या आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये नातेवाईक असतील, चिखली शहरामध्ये असतील तर तिथे प्रस्ताव टाकायला सांगा. कुठूनही प्रस्ताव आला नाही. 30 मार्चची तारीख आली आणि पूर्णच्या पूर्ण 10 कोटीचा निधी हा परत दिल्लीला वापस गेला. ही गोष्ट मला याच्यासाठी सांगावी वाटली की जी मुस्लिम समाजामध्ये जी भीती दाखवली जाते किंवा जे चुकीच्या पद्धतीने गैरसमज केला जातो त्या कुठल्याही गैरसमजाला त्या भीतीला आपण बळी पडू नये. जर असं करायचं असतं तर मला असं वाटतं न विचारता 10 कोटीचा निधी हा टाकलाच नसता. ज्या पद्धतीने मोदीजी सांगतायत सबका साथ सबका विकास, त्याला धरूनच मोदीजी काम सुद्धा करतात. मोदीजींचं 5 वर्षाचं पूर्ण एक टर्म संपली, दुसऱ्या टर्म मध्ये त्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर तुम्ही उपस्थित सर्वांनी ऐकलं असेल त्यांचं लाल किल्ल्यावरून भाषण. त्या भाषणामध्ये जर त्यांनी पहिला शब्द काढला असेल तर तो त्यांचा शब्द होता, त्यांचं वाक्य होतं की मुस्लिम समाजामध्ये जी भारतीय जनता पार्टीच्या बद्दल जी काही गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करून मला मुस्लिम समाजाला समाजाच्या प्रमुख प्रवाहामध्ये आणायचंय. मुस्लिम समाजातल्या भगिनीला, मुस्लिम समाजाच्या तरुणाला मला शिक्षित करायचं आहे. आणि हे जे माझे 5 वर्ष आहेत हे 5 वर्ष माझ्या मुस्लिम समाजाच्या विकासासाठी, मुस्लिम समाजाच्या उद्धारासाठीच राहणार आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. माझ्या भाषणामध्ये मी नेहमी सांगते, आतापर्यंत 60-70 वर्षांमध्ये आपण मतदान केलं पण आपला कुठेही विकास झाला नाही. त्याच आपल्या रस्ते आहेत, त्याच आपल्या नाले आहेत, त्याच आपल्या पडक्या उर्दू शाळा आहेत, कुठेही विकास झाला नाही. आज मोदीजींनी ज्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजनेचा लाभ हा आपल्या उद्धारासाठी, आपल्या समाजाचं भलं करण्यासाठी आहे.